नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजचं सेशन आजचं लेक्चर सगळ्यात महत्वाचं आहे कारण यत्ता दहावी आणि दहावीचं गणित भाग एक आणि दोनचं प्रश्नपत्रिका स्वरूप कसं असणार आहे कशी येणार प्रश्नपत्रिका यावर्षीची यावर आपल्याला चर्चा करायची आहे कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकत आहेत यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे आणि त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका जी मी स्वतः काढलेली आहे ती प्रश्नपत्रिका सुद्धा तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे ही व्हिडिओ सगळ्यात महत्वाची आहे संपूर्ण व्हिडिओ बघा ओके तर मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि ही व्हिडिओ झाल्यानंतर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला ही पीडीएफ फाईल आणि त्याचबरोबर बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल गणिताच्या पाहायला मिळतील ठीक आहे तर जाऊयात पुढं सगळ्यात पहिला मुद्दा मित्रांनो या ठिकाणी आपण आता समजून घेऊयात बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल गणित भाग एक आणि चा तर आपल्याला गणित भाग एक चाळीस गुण असत गणित भाग दोन चाळीस गुण आणि अंतर्गत मूल्यमापन वीस गुण अशा प्रकारे आपले शंभर गुण होतात हे आपल्याला आहे की शंभर गुणांचा एकूण पेपर असतो त्यामध्ये गणित भाग एक चाळीस गुण गणित भाग दोन चाळीस गुण आणि अंतर्गत मूल्यमापन वीस गुण ओके आता आपण गणित भाग एक मधल्या कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात ते आपण बघूयात कारण ते जर आपण पाहिलं तर आपल्याला अभ्यास करायला थोडंसं सोपं जाईल बघा या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी बघा पहिलं दुसरं तिसरं आणि पाचवं प्रकरण तर ही पाच ती चारच प्रकरणं यावर्षी आपल्याला बोर्डाला आहेत त्यामुळे काय होणार माहिती आहे का, का? यावर्षी प्रत्येक प्रकरणावर पंधरा मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि टोटल साठ होतात तुम्ही म्हणाल सर पेपर तर चाळीस मार्कांचा आणि टोटल साठ कसे काय तर मित्रांनो कसं असतं ऑप्शन सहित म्हटलं आपल्याला काय करावं लागतं बऱ्याचदा तीनपैकी पैकी दोन प्रश्न लिहा चारपैकी दोन प्रश्न लिहा अशा प्रकारचा प्रश्न असतो ना त्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की एकोणसाठ मार्कांचाच पेपर असतो त्यापैकी आपल्याला चाळीस मार्कांचा सोडवायचा असतो तर दोन चलातील रेषे समीकरणे या प्रकरणावर दरवर्षी बाराच मार्काचे प्रश्न विचारले जायचे पण यावेळेस पंधरा मार्काचे विचारले जातील वर्ग समीकरणे प्रकरणावर पण पंधरा मार्काचे प्रश्न विचारले जातील अंक गणिती श्रेणी या प्रकरणावर सुद्धा पंधरा मार्कांचे आणि संभाव्यता या प्रकरणावर सुद्धा पंधरा मार्कांचे असे जर आपण पंधरा पंधरा केलं तर साठ होतात म्हणजे पंधरा सोळा चौदा अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ही शक्यता आहे मित्रांनो कारण या प्रकारचं इव्हॅल्युएशन तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही फक्त आपण आपल्या चॅनलवरच या प्रकारे तुम्हाला आ, कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातील या संदर्भातलं विवेचन आपल्याला तुम्हाला इथंच पाहायला मिळेल कुठल्याही अपच अपेक्षितमध्ये किंवा कुठल्याही नोट्समध्ये डायजेस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही कारण बोर्डानं ना सुद्धा हे जे मूल्यमापन आहे ते जाहीर केलेलं नाही पण मी थोडासा रिसर्च केला आणि रिसर्च करून ही माहिती तुमच्यासाठी स्पेशली काढली आहे ओके यानंतर पुढचा मुद्दा बघा गणित भाग एक नंतर गणित भाग दोन आता इथं वरती भाग एक दिसते पण दोन आहे गणित भाग दोन मध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा एकूण सहा धडे सातवं जे प्रकरण आहे महत्वमापन ते प्रकरण पूर्णपणे वगळलेलं आहे त्याच्या त्याचबरोबर प्रमेय वर्तुळ आणि निर्देशक भूमिती आणि त्रिकोणमिती यांमधला सुद्धा थोडा थोडा भाग वगळण्यात आलेला आहे त्या संदर्भातली माहिती तुम्हाला मिळाली असेल अगोदर ओके ओके आता समरुपता या प्रकरणावर यावर्षी बारा मार्कांचा प्रश्न विचारले जाऊ शकतात बारा मार्कांना दरवर्षी दहा मार्कांना विचारले जातात यावर्षी बारा मार्कांसाठी विचारले जाते पायथागोराचे प्रक प्रमेय या प्रकरणावर नऊ गुणांचे विचारले जाऊ शकतात प्रश्न वर्तुळ प्रकरणावर बारा गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात भौमितिक रचना या प्रकरणावर नऊ गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात निर्देशक भूमितीवरती नऊ गुणांचे आणि त्रिकोणमितीवरती नऊ गुणांचे ओके नऊ ते दहा आठ नऊ दहा असे होतील एक दोन मार्क इकडे तिकडे होतील परंतु साधारणत अशा प्रकारे आपल्याला विचारले जाऊ शकतात बघा नऊ 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 चौक छत्तीस आणि बारा आणि बारा चोवीस एकूण साठ गुण झाले तर अशा प्रकारे गणित भाग एक आणि गणित भाग दोनचं हे मूल्यमापनाचं स्वरूप आहे आता आपण काय करू प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मुळात कसं असतं ते आपण बघू आणि एक प्रश्नपत्रिका सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे ओके आणखी लक्षात घ्या हे स्वरूप ही सगळी पीडीएफ फाईल जी आहे ना मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर आपलं आजचं लेक्चर झाल्यावर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ही फाईल त्याचबरोबर काही प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सुद्धा डाऊनलोड करून घ्या व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर लें मी सगळं दिलेलं आहे ते नीट बघून घ्या ओके त्यानंतर पुढचा मुद्दा बघा आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघा कसं असणार आहे या ठिकाणी गणित भाग एक आणि दोन दोघांचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सारखं असतं बघा प्रश्न पहिला आहे ना त्याच्यामध्ये ए आणि बी असे दोन प्रश्न असतात ए पण चार गुणांचा बी पण चार गुणांचा फक्त ए जो आहे ना तो बहुपर्यायी प्रश्न म्हणजे एक प्रश्न चार ऑप्शन एक प्रश्न चार ऑप्शन चारपैकी एक सोडवायचा आहे एक एक मार्कांचे चार प्रश्न असतात ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न पहिल्यातला बी जो आहे तो चारपैकी चार, चार प्रश्न सोडवायचे आहेत एक एक मार्काचे चार प्रश्न विचारले जातात ते आपल्याला सोडवायचे आहेत प्रश्न दुसऱ्यामध्ये सुद्धा ए आणि बी असतो ए जो आहे तो कृतीवर आधारित प्रश्न असतो तीन कृती दिलेल्या असतात त्यापैकी आपल्याला दोन सोडवायच्यात चार मार्का ओके एक प्रश्न दोन मार्काला आणि बी जो आहे तो पण दोन दोन मार्कांचे प्रश्न असतात त्यामध्ये पाच प्रश्न दोन दोन मार्कांचे विचारले जातात त्यापैकी चार सोडवायचे आठ गुण आठ आणि चार बारा मार्क इथं होतात प्रश्न तिसऱ्यामध्ये सुद्धा ए बी असतो ए जो आहे तो कृतीवर आधारित प्रश्न असतो म्हणजे दोन कृती असतात त्यापैकी एका कृतीवर आपल्याला काय करावं लागतं एक उत्तर लिहावं लागतं आणि बी जो आहे तो बी आपल्याला या ठिकाणी काय दिसतोय बी जो आहे तो चार पैकी दोन प्रश्न सोडवायचे तीन तीन मार्कांचे म्हणजे तुम्हाला सहा गुण होतात त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे त्याच्यामध्ये तीन पैकी दोन सोडायचे आहेत हा महत्वाचा आहे याच्यामध्ये आपल्याला चार मार्कांचे प्रश्न विचारले जातात तीन त्यापैकी दोन सोडवायचे म्हणजे आपल्याला आठ गुण मिळतील आणि त्यानंतर मग पाचवा जो प्रश्न आहे हा प्रश्न जो आहे तो दोन पैकी एक प्रश्न सोडवा तीन गुणांचा असतो म्हणजे हे तीन गुण अशा प्रकारे चार आणि चार हे बारा चार आणि चार आठ आणि हे बारा झाले वीस गुण आणि सहा आणि तीन नऊ एकोणतीस आणि आठ आणि तीन अकरा चाळीस म्हणजे एकूण चाळीस मार्क अशा प्रकारे गणित भाग एक आणि गणित भाग दोन या दोघांचं स्वरूप असंच असतं सेम टू सेम ओके आता मी तुम्हाला एक प्रश्नपत्रिका दाखवतो पण हे स्वरूप ह्या सगळ्या गोष्टी ही पीडीएफ फाईल तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल ठीक आहे आता आपण काय करू एक प्रश्नपत्रिका तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवतो बघा ही सराव प्रश्नपत्रिका मी काढलेली आहे स्वतः तर ही सराव प्रश्नपत्रिका बघा याच्यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो अचूक पर्याय निवडा बघा एक प्रश्न दिला इथं चार ऑप्शन आहे त्यानंतर परत एक दुसरा प्रश्न आहे त्याला चार ऑप्शन आहे तिसरा प्रश्न त्याला चार ऑप्शन चौथा प्रश्न त्याला चार ऑप्शन पहिल्यातला जो बी आहे त्याच्यामध्ये एकूण चार प्रश्न विचारलेत ते आपल्याला चारपैकी चार, चार प्रश्न लिहावे लागतात प्रश्न दुसऱ्यातला ए बघा कृतीवर आधारित ही पहिली कृती दोन कृती सोडवायच्या असतात ही पहिली कृती ही दुसरी कृती दिली ही तिसरी कृती तीन पैकी दोन सोडवायच्यात प्रश्न दुसऱ्यातला बी जो आहे तो चार प्रश्न सोडवायचे आपल्याला पाच प्रश्न दिले जातील एक दोन तीन चार पाच आहे या पाचपैकी चार सोडवायचे ठीक आहे प्रश्न तिसऱ्यातला ए जो आहे तो कृतीवर आधारित बघा ही पहिली कृती आहे दुसरी कृती दोघांपैकी एकच कृती सोडवायचे प्रश्न तिसऱ्यातला बी जो आहे तो तुम्हाला दोन प्रश्न सोडवायचे चारपैकी सहा गुण तीन तीन मार्कांचे प्रश्न आहेत बघा पहिला दुसरा तिसरा चौथा चार प्रश्न दिलेत त्याच्यानंतर प्रश्न इथं बघा पुढील समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा हा इथं प्रश्न क्रमांक जो चौथा आहे बघा चौथा दोन प्रश्न सोडवायचे चौथ्या त्याच्यातले तीन पैकी दोन आपल्याला सोडवायचे आणि पाचवा जो आहे तो दोन पैकी एक तर ही एक प्रश्नपत्रिका आपण बघितली तर मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आणि त्याचबरोबर ही जर तुम्हाला पीडीएफ फाईल जर हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आता लगेच जा आणि ही पीडीएफ फाईल आणि या प्रश्न या आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे यासारख्या तीन प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही बघू शकता तर गणित भाग एकच्या मी तीन प्रश्नपत्रिका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत लिंकवर तर त्या लिंकवर आत्ता लगेच क्लिक करा आणि ही प्रश्नपत्रिका सुद्धा बघा आणि त्याचबरोबर ही पीडीएफ फाईल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल ओके तर मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी ही व्हिडिओ संपूर्ण पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना पुढे जाण्याच्या अगोदर आणि या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करण्याच्या अगोदर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा